रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी रोठ बुद्रुक व रोठ खुर्द या ग्रामस्थांनी MIDC प्रदूषण मंडळाचे अधिकारी उत्तम माने यांना प्रत्यक्ष जागेवर बोलवून प्रदूषणामुळे व केमिकल युक्त पाण्यामुळे ग्रामस्थांनी घेतली उद्रेकाची भूमिका. ह्या नदीचं पाणी चांगलं असायचं पूर्वी. MIDC सगळे मळे करायचे, कलिंगड करायचे, भाजीपाला पिकायचा, सगळं गाव समृद्ध असायचं. पण आता ह्याने काही होत नाही, कोणाचा भाजीपाला वगैरे काही पिकत नाही आणि दूषित पाण्यामुळे सगळं खा हो मरून जाते सगळं. आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणहून केमिकल मिश्रित पाणी येत आहे अशा सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात निदर्शनात आणून दिले. वारंवार होत असलेल्या केमिकलयुक्त पाणी व वायू प्रदूषणाबाबत वारंवार ग्रामस्थांनी व पत्रकारांनी ही बाब लक्षात आणून दिली आहे, परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई स्थानिक नेते मंडळी व MIDC प्रशासनाने घेतलेली नाही. यावेळेस अचानक अधिकारी व ग्रामस्थ पाहणी करण्याकरता गेले असता केमिकलयुक्त पाण्यामध्ये मोठेच्या मोठे जितड्यासारखे मरण पावलेले मासे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे ग्रामस्थांचा गंगा व कुंडलिका नदीच्या गोड्या पाण्यावर अनेक छोटे मोठे भात शेती, भाजी व मच्छी व्यवसाय इथले ग्रामस्थ करतात, परंतु आत्तापर्यंत ते सर्व बंद झाले आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आज आलेल्या अधिकाऱ्यांनी कठोरात कठोर कारवाई करून केमिकल मिश्रित पाण्याला गंगा व कुंडलिका नदीत सोडण्यास बंदी आणावी, नाहीतर आजचं आंदोलन आणखी तीव्र करू. असंच पाणी येत राहिलं तर ग्रामस्थांचा उद्रेक अनावर होईल, पुढे काय होईल याचा विचार करता येणार नाही, याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी राहतील असे लीलाधर मोरे व अमित घाक यांच्या बोलण्यातून आले. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी सागर जैन रोहा. या नाल्यातील प्रदूषित पाण्यामुळे आमच्या आजूबाजूच्या गावातील शेत जमीन, भाजीपाला आणि लावलेली आंब्याची चिकूची झाडं ही पूर्णपणे नष्ट होऊन गेलेली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ह्या नदीचं पाणी हे MCPC अधिकारी आणि MIDC RIRC झालेल्या मीटिंगमध्ये वारंवार दाखवलेलं आहे, परंतु या पाण्याच्या सॅम्पलचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे अहवाल की कुठल्या कंपनीवर कारवाई झाली असा कुठलाही आजपर्यंत MIDC कुठलेही ठोस हे दिलेलं नाही. त्याच्यामुळं आज आमच्या लोकांना ही मासेमारी करणारी नदी हे उपासमारीची पाणी पाळी आमच्या ग्रामस्थांवर आलेली आहे आणि ह्या पाण्याच्या वासामुळे आमच्या गावामध्ये श्वसनाचे विकार, हृदयाचे विकार, डोळे चुरचुरणे असे भयंकर आजार आमच्या ग्रामस्थांना झालेले आहेत आणि उलट्यांचा त्राससुद्धा आमच्या गावाल्यांना होत आहे. साहेब, जिल्हाध्यक्ष असण्यापेक्षा इथला मी एक स्थानिक प्रदूषण शोषण करत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर अनेक आपली आराय आहे जी सुरक्षा सप्ताह साजरा करत असते, परंतु मला या निमित्ताने असं उपासात्मक बोलावं लागेल की हा प्रदूषण सप्ताह चालू आहे काय असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. कारण गेला आठवडाभर आपण आपल्यासारखे सर्वच पत्रकार, माझे मित्र चांगले मित्र आहेत, त्यांनी सगळ्यांच्या बातम्या आलेल्या पेपरमध्ये असतील, मग यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा अनेक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची नावंसुद्धा समोर आली. परंतु मला जे MPCBचे अधिकारी आहेत किंवा जे याला कारवाई करणारे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीचं सकारात्मक भूमिका घेताना दिसली नाही. खरं तर हे अधिकारी रात्रीचे येतात, दिवसा येतात, कधी कधी आम्हाला समजते हे अधिकारी आलेत, आम्ही त्यांच्या गाड्या पाहतो, परंतु ते अधिकारी त्या गाडीत मात्र दिसत नाही. मग ते कोणाच्या गाडीत फिरतात, कोणाच्या ऑफिसमध्ये जातात, कधी जातात, कुठे जातात, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. साहेब काय झालं, गेली 10-15 वर्ष आम्ही हे प्रदूषणासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आमचे सगळेच नागरिक आवाज उठवत आहेत, परंतु यातून आम्हाला मात्र समाधानकारक काही गोष्टी घडल्या नाहीत. आज तुम्ही जे पद्धतीने या अधिकाऱ्यांनी जे आपले माने साहेब आहेत ज्या पद्धतीने त्यांचा आज बॉडी लँग्वेज आहे त्याचे सांगतायत की आता आम्ही याच्यावर खरंच चांगलं हे करू, त्यांना आम्ही सगळे तिथले खाचे खळगे दाखवले आहेत कशा पद्धतीने प्रदूषण होत आहे, कशा पद्धतीने मासे मिळालेले पाहिले आहेत त्यांनी. म्हणजे आज खरं तर सांगायला करता तो शिवडा नावाचा मासा आहे जो खूप महाग मिळाला जातो. आज अनेक मासे मेले होते पण ठीक आहे, पण वाशीवरनं येईपर्यंत ते सगळे मासे कंपनीच्या लोकांकडनं काढले गेले जातात, पण आज सुदैवाने तो मासासुद्धा साहेबांना आम्ही दाखवला. आणि हे सगळं पाहत असताना जर ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य माणसांनी काय करावं? आज शेतीसारखे पीक तुम्ही सगळ्यांना दाखवलं, शेती नापीक होत चाललेली आहे, अनेक म्हणजे लोकांना
आज वायू प्रदूषण असेल तर तोंडावाते आहे, त्यांना श्वासोच्छ्वासाचे त्रास होत आहेत, लोकांना महिला मंडळ तिथे कपडे धुवा जातात त्यांच्या हाताला खास करू देते, असे अनेक रोगव्याधी आहेत. आम्हाला वाळी कोण सगळ्यांची पाहणी केलेली आपण गंगा नदीची पूर्ण पाहणी केली असता त्याच्यात पाणी सगळं काळपट दिसते आणि या पाण्याचा नमुना घेऊन त्याचे आम्ही अहवाल तुम्हाला देऊया नंतर किंवा दाखवूया आम्ही. आणि जे कोणी याच्यावर जर कारखानदार कोणी जर पाणी सोडत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू जरूर करू.